अकोले तालुक्यात बिबट्याने आजपर्यंत अनेकांवर हल्ले केले तर काहींना आपलं भक्ष्यही बनवलंय. अकोले तालुक्यातील कळस येथील सातारामळा परिसरातील तनिष करपे हा 3 वर्षीय बालक आपल्या घरासमोर खेळत असताना दडून बसलेल्या बिबट्याने अचानक धडक मारत त्याच्या डोक्यावर पंजाने वार करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आई त्याची पाणी भरित होती, वाट्या उभं होत, बारा द्यायला गेल्यानंतर मग ती चुकून जस ते कुणी पुन्हा आलं ते काय पाहिलं नाही कोणी. मग ते जसा पंजा मारला तसं पोर मोठ्यानं आरडलं. मोठ्यानं आरडल्यानंतर मग ते त्याची आई पळत गेली फोर टाकून. मोठ्यानं आरडली तेव्हा मग ते पळालं तिकडं. मग तिनं उचलून आणलं. मग तिथे शेजारी माणसं होते ना, शेजारी माणसं होते तर मग त्यांनी ते पळाले तिकून, ते पळाले तिकून मग त्यांनी मग ते आई नव्हतं, कुणीच नव्हतं घरी, बाप नव्हता ना त्याचा, आईच होती फक्त एकटी घरी. मग ते पाहुणे लगेच त्याला अकोल्याला दवाखान्यामध्ये. माझं नाव सुगंधा रामनाथ कर, तो माझा नातू आहे. बारीक मुलगा आहे तिला, 6 महिन्याचं सुनाला, बारीक 6 महिन्याचं आहे, हा 3 वर्षाचा आहे. मग ते घरामध्ये होतं, मात्र तो अयशस्वी झालाय. याच दरम्यान तनिषच्या आरड्याओरड्याने जवळच असलेल्या त्याची आई अनिता करपे आणि मावस आजी चहाबाई वाळे यांनी बिबट्याला दगड गोटे मारून आरडाओरडा करत बिबट्याला पळून लावले आहे. त्यानंतर तनिषवर अकोले येथे प्राथमिक उपचार करून संगमनेर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपल्या अकोटे हॉस्पिटलमध्ये 6:30 वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला केलेला बालक हॉस्पिटलमध्ये दाखल झाला व त्याला तपासणी केल्यानंतर असं आढळलं की त्याच्या डोळ्यावरती, डाव्या डोळ्यावरती व डाव्या साईडला डोक्यावरती गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे व तिथली त्वचा पूर्ण म्हणजे बिबट्याने खाल्ल्यामुळं निघून गेलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही प्राथमिक उपचार करून बाळाला स्थिर केलेला आहे, परंतु पुढील तपासण्या करण्याची गरज असल्या कारणानं आम्ही सिटी स्कॅन वगैरे बाकी तपासण्या करून घेत आहोत आणि सध्या तरी बालकाची परिस्थिती स्थिर आहे. तनिषच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला बिबट्याने पंजा मारल्यामुळे तो जखमी झाला आहे. त्याला 10 टाके टाकण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजल्यानंतर वनविभागाचे उपविभागीय अधिकारी मच्छिंद्र गायकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, DS जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली आहे. जखमी तनिषचा दवाखान्याचा खर्च वनविभागाचे वतीने करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दुसरीकडे तनिषचे थोडक्यात प्राण बचावलेत. या भागात अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये दहशत असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरीसह सुवर्णा तापटे, SP24 तास, अकोले.